बँकेने फंड वाढवण्यासाठी काही पॉलिसीज इंट्रोड्यूस केल्या. वाव, दॅट्स ग्रेट. आणि सुरुवातीला त्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचाव्यात म्हणून तुम्हाला त्या कस्टमर्सना सेल करायच्या आहेत. गुड, आता काढा पॉलिसीज. मॅम, व्हेरी गुड, चांगलं कामाला लावलं. वडगावकर, हा रूल तुम्हाला सुद्धा लागू होतो आणि तुम्ही तर सिनियर आहात. पॉलिसीज तुम्हाला सुद्धा विकाव्या लागणार आहेत. अरे, चेहरा कशाला पाडताय? सगळ्यांनी उत्साहाने काम करावं म्हणून बँकेने एक गिफ्ट ठेवलंय. जास्तीत जास्त पॉलिसी विकणाऱ्याला बँकेतर्फे एक सिंगापूरची ट्रिप मिळणार आहे. यायचा जायचा राहायचा फिरायचा सगळा खर्च बँक करणार आहे. मग काय, जायचं ना सिंगापूरला? दॅट्स द स्पिरिट. ऑल द बेस्ट. ए, ऐका ना, मला खूप भीती वाटते. कसली ग, हे टार्गेट कसं पूर्ण होणार? हे चल, एवढ्या तेवढ्या गोष्टींवर घाबरते. आता मला वाटतंय भीती, तर मी काय करू? मी तर समाधान बाबांना नवसच बोलले माझं टार्गेट पूर्ण होऊ दे म्हणून. आणि तसं जर का झालं ना, तर मग मी मठात जाणार. हे तू खरंच मठात जा आत्ताच का? बाबांची पॉलिसी काढली नाही ना? मग जा आणि बाबांना सांग पॉलिसी काढा. आणि बाबांना सांगायचं प्रसाद म्हणून पॉलिसी काढा, भक्तांना सांगा असं. ए, मना आवरली हा यायऱ्या रावच. असं असेल ना तर मग मना पण घेऊन चाल तिकडे. ए, बाबांच्या बाबतीत मस्करी नाही हा करायची कोणी. बर बाई, नाही करणार. ए, पण अजून क करता येईल? ए, वी हॅव टू थिंक अबाउट दिस. थिंक करून मला आठवलं बाप्पा. क विस्पुते मॅडम, विसरून राहिले का कुणाला? काय तू कुठली पण लिंक न कुठं पण जोडतेस. आपण ना टार्गेटचा अजून विचार केला पाहिजे. पण आपण विचार करून थोडीच ना ते पूर्ण होणार आहे. आपण असं करूया का? कस? आपण ना बाबांचं भजन करूया, म्हणजे टार्गेट आपोआप पूर्ण होईल. मीना दीदी, भजनाचं टार्गेट नाही, पॉलिसीचं टार्गेट. बाप्पा, हे तर सोपं आहे. कसं? मला सांगा, बँकेत कस्टमर सगळ्यात जास्त कोणाशी बोलतात? कोणाशी? पवार, शिंदे आणि सावंतशी. मग पहिले आपण त्या लेखिशात घालायला पाहिजे ना बाप्पा. बरोबर बोलतेस ग. पण माझ्या ड्रेसला खिस्सा नाहीये. आपण शिवून जेव्हा तुझ्या ड्रेसला खिस्सा, चालेल? मग चालेल. चालेल ना? हे चला चला, कामाला लागूया. चला आता मिशन खिशात घालले. यस, चला चला चला. काय म्हणे राहू, तुम्ही आत ना म्हणून या बँकेत मला लय बरं वाटत, कळलं का? ठीक आहे रे, बरं खा खा, पोट भरून खा. काय म्हणून तुम्हाला अजून एक गोष्ट सांगू? काय? ह्या बँकेत ना तुमच्या आधी एवढा जीव मला कोणी लावलाच नाही, कळलं काय? तुम्ही खूप चांगले आहात. बरं, तुला अजून काय हवंय खा ना. इतकी काळजी म्हणजे नक्कीच काहीतरी गडबड आहे, कळलं काय? त्यांना काहीतरी पाहिजे असणार माझ्याकडून, पण आता ते खुशच आहेत तर चला लुटून घ्यायला पाहिजे, कळलं काय? सावंत, काय झालं? कसला विचार करतो का ना? अजून काही लागलं तर बिंदास मागा. तसं काय नकोय मला, पण आता एवढं तुम्ही आग्रह करता तर थोडेसे पैसे द्या असं म्हणत होतो. पैसे? हा, किती? जास्त नाही, 10-12 हजार रुपये. 10-12 हजार रुपये? सगळे काय माझ्याकडे ठेवणार नाही, मी परत देईन ना तुमचे, कळलं काय? ठीक आहे, मी तुला 10-12 हजार रुपये देईन, पण त्या बदल्यात तुला माझं एक काम करावं लागेल. अरे, मला लक्षात आलं तुम्हाला काहीतरी माझ्याकडून काम हवं आहे. बोक्याची शेळी कशी काय झाली? बोका? नाही, ती मन आहे मन. पण माझं काय काम आहे तुमच्याकडे? हा, आता तुझ्या बाहेर एवढ्या ओळखी आहेत तर तुझ्या ओळखीच्या माणसांना तू बँकेत पाठवायचं आणि मला भेटायला सांगायचं. नाही नाही, हे शक्य नाही. का? ओ, माझ्या ओळखीमध्ये विस्पुते मॅडम पण येतात, त्यांना पाठवू काय तुमच्याकडे? बँकेत काम करणार नाही, बाहेरचे. बाहेरचे म्हणजे? बाहेरचे? हा, नाही मी पाठवतो बाहेरच्या ना, पण बाहेरचे लोक समजा म्हणाले आम्ही धबडगावकर सरांना कशासाठी भेटायला जायचं, तर त्यांना काय सांगू? त्यांना सांगायचं पॉलिसी काढण्यासाठी. ही चांगली पॉलिसी आहे तुमची. नाही नाही, पॉलिसी चांगली आहे तुमची, पण ते जर म्हणाले आम्हाला पॉलिसी काढायचीच नाही तर? अरे, असं काय करतो तू, पटव ना त्यांना. म्हणजे तू त्यांना पटव, त्यांना सांग की माझ्याकडनंच पॉलिसी काढा. हे बघ, त्या 6 जणींच्या आधी पॉलिसीचं टार्गेट माझं कम्प्लीट झालं पाहिजे. का? का? कोणाला सांगू नको. मी माझ्या बायकोला प्रॉमिस केलं
तिला सिंगापूरला घेऊन जाईल. पवार पवार स्लीप भरली. पवार प्लीज कम. नो कम नाही, मला खूप काम आहे. पवार प्लीज कम. नो प्लीज. येतो. चेअर वरती. मी चेअर वर. प्लीज प्लीज. बाप पवार किती दमून राहिला रे तू. हो ना, घे 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 पाणी घे पाणी घे घे घे. काय झालंय? हे बघा, मला खूप काम आहे, मी जातो. काय करत नाही तू? यारायस का? कुठे चाललास? या बँकेत कोण काम असा माणूस असेल तर तो पवार. या बँकेत कस्टमर कोणामुळे येतात? पवार. आणि जबाबदारीचं काम या बँकेत कोण करत? पवार. आणि अख्ख्या बँकेची सिक्युरिटी कोण बघत? पवार. मी तर बोलते पवार नाही ना तर बँक पण नाही. काय चाललंय नक्की? या सगळ्या म्हणतायत ती कामं मी कधी केली? मी माझ्या कामांच्या गडबडीत विसरलो असेल. दादे आता या मला माझ्या कामाचं क्रेडिट देतच आहेत, तर घ्यायला काय हरकत आहे? वाहत्या गंगेत आपण हात धुवून घ्यावेत. आता किती याला अजून मनातच बोलणार आहेस? तुम्ही ऐकलं? अम्मा सगळ्यांनी ऐकलं. ते काय की ही सगळी हात मीच धुतलेले. म्हणजे ही सगळी कामं मीच केलेली आहेत. कसं आहे की मला खूप काम असतात ना, त्याच्यामुळे गडबडीत मी हे चुकून बोलून गेलो असेल. ठीक आहे ठीक आहे, आम्ही समजू शकतो. पण आता तू काळजी करू नकोस. का? बिकॉज नेक्स्ट 2-3 डेज मधली तुझी काम आम्ही करणार आहोत. हा हा, पण त्या बदल्यात तू आमचं एक काम करायचं. कोणतं? आम्हाला पॉलिसी साठी कस्टमर आणून द्यायचे. मी कुठून आणणार कस्टमर? बाप्पा तू या ओळखीतले जे जे कस्टमर या बँकेत येतील ना ते तू आमच्याकडे पाठवत जा. बर, मी तुमची काम करतो, तुम्ही माझी काम करा. खुश हो? तुम्ही तुमची काम नंतर करा, अगोदर आमची काम करा. एक्सक्यूज मी. येस. मला तुम्हाला पेन देता का? मी काय तुम्हाला पेन विकणार वाटलो का? सॉरी. मस्करी गेली हो. ठीक आहे. इथे या बँकेत पॉलिसी काढून मिळते का? मिळते असं ऐकलंय मी. ऍक्च्युली मला काढायची होती पॉलिसी. म्हणजे एवढं काही मला माहिती नाही त्याबद्दल. मी एक काम करा ना, बँकेतल्याच कोणाला तरी विचारा ना, सविस्तर सांगू शकतील तुम्हाला ते. बरोबर बर, थँक्यू. वेलकम. एक्सक्यूज मी, एनी प्रॉब्लेम? काय काम आहे तुमचं? मला पॉलिसी काढायची होती. पॉलिसी काढायची? पॉलिसी काढायची? चला मग माझ्यासोबत. एक मिनिट शिंदे, सगळ्यात पहिलं मी विचारलेलं आहे, त्यामुळे नियम तोडायचा नाही. ए कसला नियम? कोणी बनवला नियम? मी बनवला नियम. कधी बनवला तू? मी कधी? तुम्ही तुमचे नियम ना तुमच्या सोयीप्रमाणे तुमच्या पद्धतीने बनवता, ते आम्ही का मानायचे? मग जा ना, तुझे नियम तू बनव ना. खरं तर लायकी माझीच आहे नियम बनवायची, पण आता जाऊ दे तुम्ही. चला माझ्या माझ्या बरोबर माझ्या माझ्या बरोबर इकडे 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 इकडे. एक मिनिट एक मिनिट एक मिनिट एक मिनिट एक मिनिट एक मिनिट. काय गोंधळ चाललंय? हे बनू काय कळलेलं नाही. पॉलिसी काढायची आहे. अच्छा, ये ना माझ्या केबिन मध्ये घेऊन. असं कसं? त्यासनी मी आधी बघितलंय. परत बघ. झालं समाधान? या सर प्लीज. नाही नाही, यांना आधी मी बघितलंय, हे माझ्या बरोबर येणार. शिंदे तू त्यांना आधी माझ्याकडे का नाही पाठवलंस? आओ मी घेऊन येणारच होतो, पण ही दोघं मध्ये आली ना. ए मी नाही तुमच्या दोघांच्या मध्ये आलोय, तुम्ही दोघं माझ्या मध्ये आलेत. खर तर यांना घेऊन मी सुष्मिता मॅडम कडे घेऊन जाणार होतो. एक्झॅक्टली, पवार इज राईट. राईट लेफ्ट करू नका, त्या कस्टमरला माझ्या केबिन मध्ये घेऊन या. चला. ते तुम्हीच ठरवलं? ते खर तर माझ्यासाठी आलेत, त्यांना माझ्याकडून पॉलिसी हवी आहे. बाप्पा ते तर माझ्याकडे पाहून राहिले, त्यांना माझ्याकडून पॉलिसी हवी आहे. एक मिनिट एक मिनिट एक मिनिट.
समाधान बाबांनी मला आता सांगितलंय की ह्यांना त्यांनी माझ्यासाठी पाठवलंय म्हणून. बस बस गप्पा बसा, जाऊ द्या. मला नाही काढायची पॉलिसी, आणि जमलं ना तर तुम्हीच तुमची पॉलिसी काढा. अरे कस्टमरला ठरवू द्या ना कोणाकडनं पॉलिसी काढायची ती. करेक्ट आहे सर. सर तुम्हीच ठरवा ना तुम्हाला कोणाकडून पॉलिसी काढायची. कोणाकडनंच नाही. सर सर काय सर सर अरे हा तर गेला. आता काय करायचं, आता काय माहित काय करायचं. समाधान बाबा तुम्हीच सांगा आता. काय पॉलिश म्हणाय हा, हे असं वागणं शोभत आपल्या बँकेला? लहान आहात का तुम्ही सगळे? आता मॅडम ओरडा आहे ना ओरडा, तरी मी यांना सांगत होतो त्या कस्टमरला माझ्याकडे पाठवा, माझं कुणी ऐकलंच नाही. धबडगावकर, तुमच्याकडून तर मुळीच ही अपेक्षा नव्हती, तुम्ही सिनियर आहात ना. मॅडम या सगळ्यांच्या वतीने मी तुमची माफी मागते, आम्ही जे काही केलं ते पॉलिसीसाठी केलं. पण हे असं कस्टमर पळून जायला लागले तर काय उपयोग या सगळ्याचा? आपल्या बँकेचं नाव खराब नाही होणार. सॉरी मॅडम, यापुढे आम्ही असं नाही वागणार. हो तुम्ही सांगाल तसं वागू मॅडम. आता यापुढे पुन्हा अशा चुका करू नका. हो हो काय चूक करू नका म्हणते मी. नाही करणार. कस्टमरशी प्रेमाने आपुलकीने वागून टार्गेट पूर्ण करा. हो मॅडम. धबडगावकर लक्षात राहील ना? हो चांगलंच लक्षात आलंय. आता हे पॉलिसीचं टार्गेट मीच पूर्ण करणार, आणि सिंगापूरची ट्रीप पण मीच जिंकणार. या क्षणी मी ही शपथ घेतो.